रामटेक विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित सिंचनाच्या विषयावर निवेदन सिंचन भवन येथे कार्यकारी संचालक तसेच मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहे. त्यावेळी क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामांवर चर्चा झाली. सिंचन भवन येथे झालेल्या चर्चेमध्ये कन्हान नदीवर उपसा सिंचन योजना, पंप हाऊसचे बांधकाम सुरू करणे, सालाई मोकासा लघु सिंचन योजना, पारशिवनी तालुका व खिंडशी पूरक कालवा योजना कार्य 2019 पासून दायित्व मंजुरी प्रलंबित आहे, तसेच ते काम बंद आहे. हे काम त्वरित सुरू करणे, रामटेक तालुक्यातील 6,000 हेक्टर कोरडवाहू शेतीला पाणी देऊन ओलीत करणे, इतर सर्व बाबींविषयी सविस्तर चर्चा करून बैठक लावण्याचे आदेश कार्यकारी संचालक मोहिते यांनी दिले. यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, विजय हटवार, लक्ष्मण केणे, रजत गजभिये यांचेसह समस्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व क्षेत्रातील सर्व शेतकरी उपस्थित होते. माननीय कार्यकारी संचालक, सिंचन भवन इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे. शेतकरी सोबत 2018 पासून रखडलेला पूर्ण सिंचन प्रकल्प मार्गी लावा, त्यांची पूरक कालवा, शिवरा उपसा सिंचन योजना, भावंतडी प्रकल्पातून आपला बेलदा पिंडकेपार इथून सिंचन उपसा सिंचन योजना, तसं आपला सालाई मोकासा लघु सिंचन तलाव, तसं सत्रापूरचा दावा कालव्याचा माती भरणचं पूर्ण काम करणे, असे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.